नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। चौरासातील रस्त्यांना खड्ड्याचे ग्रहण, जनतेत तीव्र नाराजी। शासन प्रशासनास्त स्थानिक जनप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षाने नव्यानेच बांधकाम पूर्ण चौरासातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची ओरड आहे। प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले। मात्र रस्ता बांधकाम पूर्ण होऊन काही वर्ष अथवा काही महिने लोटत नाही तोच सबंध रस्त्यांवर खड्डे पडल्याची ओरड आहे। तालुक्यातील परसोडी नाग ते मासड या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन केवळ 5 वर्ष होत नाही तोच या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत असल्याने जनतेत अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे। तथापि डोकेसरांडी ते किरमटी व कुडेगाव ते गौराळा या रस्ता बांधकामाला 6 महिने लोटत नाही तोच रस्ता उखडणे सुरू झाल्याने या सबंध बांधकामात प्रचंड गैरव्यवहार झाल्याची संशयास्पद चर्चा केली जात आहे। दरम्यान तालुक्यातील रोहणी ते दोनाड, मांढर ते गुंजेपार, दांबेविरली ते सावरगाव, टेमरी ते खैरीपट यासह अन्य काही मार्गांचे गत काही वर्षापासून बांधकाम न करण्यात आल्याने या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुढील काही महिन्यात वाहतूक बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। एकंदरीत धान पीक उत्पादनात अग्रेसर समजला जाणारा चौरास क्षेत्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याची संतापजनक चर्चा केली जात आहे। या संबंध परिस्थितीत शासन प्रशासनास्त स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेऊन चौरासातील रस्त्यांना खड्ड्यांमुळे लागलेले ग्रहण दूर करण्याहेतू आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जनतेत केली जात आहे। 80 वर्षीय वृद्धेला चाकूच्या धाकावर लुटले, सोनेगाव पेंढरी येथील घटना। दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना पिण्याच्या पाण्याची मागणी करून चाकूचा धाक दाखवित एका 80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञातांनी लुटल्याची माहिती देण्यात आली। सदर घटना 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनेगाव पेंढरी गावात घडले असून सदर प्रकरणी अद्याप पोलिसांनी तक्रार केली नसल्याची परिसरात चर्चा केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार गत काही दिवसांपासून लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव पेंढरी परिसरात काही फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी फिरत असल्याची चर्चा आहे। सदर फेरीवाले गावात प्रत्यक्ष दारोदार जाऊन साहित्य विक्री करीत असल्याची देखील जोरदार चर्चा आहे। दरम्यान गत 2 दिवसांपूर्वी सोनेगाव पेंढरी परिसरातील काही गावातील नागरिकांच्या घरातून व पान टपरी दुकानातून विविध साहित्यांची चोरी झाल्याची ओरड आहे। तथापि गत 5 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास सोनेगाव येथे 2 अज्ञात युवक दुचाकीने आले होते। यावेळी एक युवक दुचाकीसह रस्त्यावर उभा असताना अन्य युवक पिण्याच्या पाण्याच्या बहाण्याने घटनेतील पीडित वृद्धेच्या घरी गेला। यावेळी घरातील कुटुंबातील कोणीही नसल्याने वृद्धेने पाणी देण्यास नकार दिला। यावेळी संधी साधून युवकाने पीडित वृद्धेला चाकू दाखवून तिच्या गळ्यातील जवळपास 15 ते 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन अन्य युवकासह दुचाकीने पसार झाला। दरम्यान काही वेळाने पीडित वृद्ध महिलेने आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजारील कुटुंबांना दिली, मात्र तोपर्यंत लुटमार करणारे युवक गावातून पसार झाले असल्याचे सांगण्यात आले। या घटनेची माहिती कुटुंबियांना होताच पुढील दिवशी सदर घटनेची पालांदूर पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती देण्यात आली। तथापि 5 ऑक्टोबर रोजी स्थानिक लाखांदूर येथील आठवडी बाजारात देखील जवळपास 20 ते 25 नागरिकांच्या मोबाईलची चोरी झाल्याची चर्चा असल्याने तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाल्याची जोरदार चर्चा असून नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून येत आहे। सदर प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनासह वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामीण भागात साहित्य विक्रीच्या नावाखाली चोरी व लुटमार करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी जनतेत केली जात आहे। दुर्गा मातेचे जागृत देवस्थान चपराड पहाडी। लाखांदूर तालुक्यातील चपराड पहाडीवर दुर्गा मातेचे देवस्थान असून या ठिकाणी नवरात्रोत्सवात भाविकांचा जनसागर उसळत असते। या ठिकाणी भाविक अनेक भागातून दर्शनासाठी येत असतात। चपराड पहाडीवरील दुर्गा मातेचे हे जागृत देवस्थान भाविकांचे अनेक वर्षापासून श्रद्धास्थान बनले आहेत। शारदीय नवरात्रोत्सवात या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप पाहावयास मिळते। या देवस्थानाला तालुक्यात मोठे महत्व प्राप्त झाले असून या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत।
या स्थळाचा विकास प्रगतीपथावर असून या ठिकाणी भाविकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। यात भक्तनिवास, पाणी, वीज, सिमेंट रोड यासह अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। या स्थळाचे विशेष म्हणजे या ठिकाणी दिवंगत माजी खासदार नामदेवराव देवठे यांनी 9 दिवस तपश्चर्या केली होती। यात त्यांना तात्काळ देवीचे दर्शन देखील झाले असल्याचे सांगण्यात येते। हा भाग जंगल परिसरात असल्यामुळे या ठिकाणी वाघांचे देखील दर्शन नामदेवराव देवठे यांना होत असे। हळूहळू या स्थळाचा कायापालटच होत गेला व या ठिकाणी विकासाची गंगा वाहत गेली। सध्या घडीला या ठिकाणी रोज भाविकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असून या स्थळाची आज संपूर्ण विदर्भात मोठ्या श्रद्धेने नाव घेतले जाते। या ठिकाणी मंदिराच्या समितीमार्फत गरजूंना दान देखील देण्याचे काम नवरात्रोत्सवात केले जाते। संपूर्ण भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक चपराड पहाडीवरील दुर्गा माता मंदिरात रोज येत असतात। या ठिकाणी सामान्य नागरिकांसह राजकीय नेते मंडळी सुद्धा मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात। या स्थळाचे आणखी मोठे महत्त्व म्हणजे हे मंदिर उंच टेकडीवर असून या ठिकाणी निसर्गरम्य असे वातावरण आहे, त्यामुळे हे वातावरण भाविकांसह पर्यटकांना भुरळ पाडणारे आहे। नवरात्री दरम्यान या ठिकाणी घटांची स्थापना करण्यात येत असून नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी गोपालकला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। या दिवशी असंख्य तालुक्यातील भाविकांसह बाहेरून आलेले भाविक याचा आस्वाद घेत असतात। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी खुंटलेला विकास लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने होईल अशी भाविक आशा बाळगून आहेत। दरम्यान हे दुर्गा मातेचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे, असणार व राहील हे मात्र विशेष। आजाराला कंटाळून वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या, डोके सरांडी येथील घटना। 2 वर्षापूर्वी झालेल्या कॅन्सर आजारावर उपचार करून देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आजाराला कंटाळलेल्या एका 72 वर्षीय वृद्धेने राहत्या घरातच नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। सदर घटना 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील डोके सरांडी येथे घडली। अंतकला महादेव कुंभरे वय 72 वर्ष असे आत्महत्या करता वृद्ध महिलेचे नाव आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक वृद्धेला गत 2 वर्षापूर्वी कॅन्सरचा आजार झाला होता। सदर आजारावर कुटुंबियांनी वैद्यकीय मार्गदर्शनात शस्त्रक्रियेसह विविध उपचार केले होते, मात्र आजारावर उपचार होऊन देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वृद्ध त्रस्त होती। दरम्यान घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास कुटुंबातील कोणी व्यक्ती घरात नसल्याचे पाहून आजाराला कंटाळलेल्या वृद्धेने राहत्या घरातच नॉयलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेची माहिती कुटुंबियांसह लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे TRTI या शासकीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात कोविड या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या सर्व शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण व शिक्षण संस्थेतील सुरू असलेले सर्व कामकाज स्थगित आहे। परंतु संघ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रकाशित झालेल्या नोकरीविषयक जाहिरातीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सदर कालावधीत विविध परीक्षांचे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना टॅबद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे। तरी माहितीपत्रक व अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाउनलोड करून नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांसोबत अर्ज पूर्ण भरून अर्जासोबत सर्व कागदपत्रांची स्कॅन प्रत दिलेल्या विहित दिनांकापर्यंत ईमेलवर पाठवावी व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी विकास कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येत आहेत, याचा लाभ घेण्याचे आवाहन नीरज मोरे यांनी केले आहे। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहा।